तर आज मी बनवणार आहे साखरेची चपाती गोड। त्यासाठी उंडा घेतलेला आहे आपला, चपाती जशी करतो तशा आकाराचा उंडा घेतलेला आहे। भरून घेतो तसे आपल्याला यामध्ये साखर भरून घ्यायची आणि लाटून घ्यायची चपाती। साखर भरते, भरून घेतलेले आहे, आता आपल्याला बंद करून घ्यायचे, असं बंद करून घ्यायचं आहे आपल्याला साखरेचा। पिठामध्ये बुडवून घेते, आता लाटून घ्यायचं आपल्याला। छान भाजून घ्यायची खरपूस, गोल्डन कलरवर छान भाजून घ्यायची आपल्याला। घेतलेली आहे चपातीची, करून आपल्याला छान भाजून घ्यायची आहे। तर मी तूप टाकून घेत आहे, दोन्ही साईडने तूप टाकून घ्यायचंय आपल्याला। छान लागते, आवडीने खातात मुलं। साखरेच्या ऐवजी तुम्ही गुळ पण टाकू शकता, बारीक किसून गुळ भरायचं चपातीमध्ये। छान भाजून घ्यायची, आता कमी गॅस करून भाजून। दोन्ही साईडने छान भाजून घ्यायची, बंद करून घेते। आपली खाण्यासाठी चपाती, साखरेची चपाती खाण्यासाठी तयार आहे। कोणाकोणाची मम्मी शेवटचा चपातीचा उंडा राहिल्यावर साखरेची गोड चपाती करून द्यायची, कमेंट करून सांगा। तर आपली चपाती खाण्यासाठी तयार आहे।